ती काकाची पुण्य बोलते जादा, काकाची पुण्य बोलते जादा, खाल्ले आवाने आणि थुंकतोय दादा. दोन तीन मराठी सिनेमा केले आणि तेव्हा काय काय करू नये हे निश्चित केलं, आणि काय काय करू नये हे निश्चित केल्यामुळे सामनाची निर्मिती झाली. सामना चित्रपट काढताना प्रथम मी रायटर लेखक जो आहे तो निश्चित केला, त्यानंतर विषय निवडला ग्रामीण राजकारण, मग कलावंत निवडली, आणि मग सगळी स्क्रिप्ट तयार झाली पुढे, आणि सगळी स्क्रिप्ट झाल्यानंतर डायरेक्टर वगैरे. तर सिनेमा च्या पाठीशी जोपर्यंत साहित्यिक असतो तोपर्यंत सिनेमाला मरण नसते. आता आपल्याकडे प्रोड्युसरच कथा लिहायला लागले सगळे, त्यामुळे मराठी सिनेमाचं जे काही झालं आता ते आपण पाहतो. स्वतःच प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर आणि प्रेक्षकही तोच. ठीक आहे, हा सिनेमा वगैरे हा खूप मोठा विषय मला वाटतं तो यांना आवडणार नाही. सामना सगळ्यांनी पाहिलेला आहे, त्यात परतून झालं एका वाटावर किती जगायचा. असं म्हणताय तर तुम्हाला ताजं हवं आहे तर ताजंच फरमाईश करतो. डान्स बारवरचं काही सुचलंय का? नाही, डान्स बारला बंदी करायला या मताचं नाही आहे. अर्थात जेव्हा आम्ही भाष्य कविता लिहितो, व्यंग कविता लिहितो, तर विसंगती शोधणं हा व्यंगकाराचा धर्म आहे. आता डान्स बारवर बंदी आल्यानंतर डान्स त्या बारबाला रडत असतील किंवा ते चालक आपण समजू शकतो, पण याचे रिफ्लेक्शन दुसरीकडे सुद्धा पडू शकतात त्या ठिकाणी, की डान्स बारवर बंदी आणल्यावर काय काय घडलं. एक दोन ओळीचं भाष्य. एकमेकींच्या गळ्याकडे पाहत एकमेकींच्या गळ्यात पडू लागल्या, आणि बारवर बंदी येताच पोलीस अधिकाऱ्यांच्या बायका रडू लागल्या. तेव्हा बारवर बंदी आली तिकडे रडे येणं सुरू झालं, म्हणजे कुठं रिफ्लेक्शन त्याचे दिसतील. तर त्याच्याबद्दल काय, एक भाषण केलं होतं की त्यांचा जो विषय चर्चेला गेला होता सगळ्या जिल्ह्यात, आणि त्याच्यावरून खूप मोठं झालं. तुम्हाला माहिती टीव्हीवर कोण कोण काय काय बोलले, अर्थात हे उपमुख्यमंत्री किमान मंत्र्यांनी एक त्यांची त्यांचा रिस्पेक्ट वगैरे ठेवून बोललं पाहिजे, किती मोठा नेता असला त्याची. पण ते जाहीर सभेत वगैरे झालं हे सगळ्या सांगली जिल्ह्याला माहिती. ती काकाची पुण्य बोलते जादा, काकाची पुण्य बोलते जादा, खाल्ले आबाने आणि थुंकतोय दादा. हे राजकारण असंच चालायचं. महाभारत काळात सोन्याचे मुकुट होते, राजा महाराजांचे फेटे आले, छत्रपतींचा जिरेटोप आला, पेशव्यांची पगडी आली, ब्रिटिशांची काळी हॅट आली, काँग्रेसची पांढरी टोपी आली, पीपी सिंगची फरक्या पाणी. डोक्यावर काय ठेवायचं त्याचं मटेरियल आणि कलर चेंज झाला, पॉवर टेंडन्सीत काठीचाही बदल झाला नाही. सत्ता सत्ता असते, तिला स्थळाची, काळाची, जातीची आणि धर्माची मर्यादा नसते. एकदा माणूस तिथे गेला की तो जे खेळ करतो ते जगात सर्वत्र सारखेच असतात. गावागावात भगत, गावागावात देवदेवस्की आहे, गावागावात क्लिंटन आणि गावागावात मोनिका लेवन्स्की आहे. प्रत्येकाची मोनिका वेगळी, मोनिकाचा क्लिंटन वेगळा. हा विजांचा कडकडाट ढगाढगांची ईर्ष्या असते, विजांचा कडकडाट ढगाढगांची ईर्ष्या असते, पावसाची धार चौफुल्याला बरखा आणि मलबारीला वर्षा असते. लक्ष्मीकांतजी बरोबर. बरखा म्हटलं काय आणि वर्षा म्हटलं काय, मटेरियल मध्ये काय, या पक्षाचा त्या पक्षाचा मटेरियल सगळीकडे सारखं. हार घालावा असा गळा नाही आणि डोकं टेकवीत अशी पावलं नाहीत. जरा वाकून नमस्कार करायला जाव, अरे हे तर खूर आहेत, पावलं कुठे गेली. बर, राजकारणात जे जसे दिसतात तसे असतीलच, भरोसा नाही. राजकारणातला आचार्य आचार्य असेलच, गुणीन आचार्याला विचार. राजकारणातली संन्यासिनी संन्यासिनी असेलच, विचारा मध्य प्रदेशमध्ये. राजकारणातला ब्रह्मचारी
ब्रह्मचारी असेलच, तो अविवाहित असू शकतो. रामदास, तुम्हाला जर राजकारणाचं एवढं वास्तव स्वरूप जवळन कळलंय तरीही तुम्ही आमदारकी का स्वीकारली? म्हणजे नंतर सांगतो. अरे सांगा की एकदा ब्रह्मचाराचा विषय पूर्ण होते की संन्यासिनीकडे पाहूनच आचार्यही झुकू लागले. संन्यासिनीकडे पाहूनच आचार्यही झुकू लागले आणि ब्रह्मचार्याची सुद्धा आजकाल गुडघे दुखू लागले. संन्यासिनीकडे पाहूनच आचार्यही झुकू लागले आणि ब्रह्मचार्याचे सुद्धा आजकाल गुडघे दुखू लागले. तर वरच्याचे गुडघे दुखताच खालच्याचे नगारे झडतात आणि कृष्ण कृष्ण रात्रीला लाल लाल स्वप्ने पडतात. तेव्हा मित्रांनो, राजकारण जसे दिसतात तसे असतील असं सांगता येत नाही. मला, मी एका राजकीय पक्षाचा सदस्य 30-40 वर्षे, पण सुरुवातीला त्यांचं तर आमच्याच पक्षाचं राज्य असल्यामुळे सुरुवातीच्या सगळ्या कविता काँग्रेसच्या विरोधात आहेत. जेव्हा शिवसेना भाजप युतीचं राज्य आलं तेव्हा मी आमदार झालो आणि 3 वर्ष विरोधकाचं काम करायला लागलो, तेव्हा त्यांच्या विरोधात लिहिलं. नंतर जेव्हा आमचं पुन्हा राज्य आलं 3 वर्षानंतर, जो व्यंगकार असतो त्याने विसंगती शोधणं हा त्याचा धर्म आहे. पक्षासमोर कोणता आहे, सत्तेवर कोण आहे, याच्याशी देणे घेणं नाही. त्याला प्रत्येक गोष्टीत विसंगती दिसली पाहिजे आणि ती शोधता आली पाहिजे. आत्ता आमचे मित्र क्रिकेटचे किस्से सांगत होते, तेव्हा माझ्या डोक्यात ते कबड्डीचे खेळाडू आले. ते आमचे कबड्डीचे खेळाडू गरीब असतात, कबड्डीचे खेळाडू गरीब असतात कारण आयुष्यभर ते मर्दासारखं खेळतात. कबड्डीचे खेळाडू गरीब असतात कारण आयुष्यभर ते मर्दासारखं खेळतात आणि क्रिकेट प्लेयर श्रीमंत असतात कारण एक दिवस नामर्द होण्याचे त्यांना 25 लाख मिळतात. हे आपल्याला शोधता आलं पाहिजे काय चाललंय काय नाही, ह्यात नेमका हा देश आहे कोणाचा. हे आपण सगळं तर TV सकाळी पाहिला, दुपारी पाहिला, रात्री पाहिला, त्याच्या जाहिराती पाहिल्या, कोणासाठी त्या? या देशातले 80% लोक भारतात राहतात आणि 20% लोक इंडियात राहतात. तर इंडियाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि भारताच्या समस्या वेगळ्या आहेत. त्या TV खोक्यातून दो कोसळत असतो तो इंडिया, भारत नाही. भरत 80% भारत इतका अस्थिरजीनं जगतोय की ते फक्त त्याला माहिती की काय करायचं. पण आता या ग्लोबलमध्ये हा तो माणूस, सामान्य माणूस कुठे असेल ते सांगता येत नाही. कारण स्वप्न विकणारी अर्थव्यवस्था आपल्या दारात आलेली. अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली. अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. कानोपात्रा, मी तुला क्लिओपात्रा करू शकते. हे स्वप्न विकणाऱ्या अर्थसंस्थेत या सगळ्या व्यवस्थेत कोण जन्माला आलं? ते हर्षद मेहता, केतन पारेख नाक्या नाक्यावर जमू लागले. हर्षद मेहता, केतन पारेख नाक्या नाक्यावर जमू लागले आणि 5-5 भगतसिंग फक्त पडद्यावर जन्मू लागले. भगतसिंग जन्माला येतात सिनेमाच्या पडद्यावर, गावात नाही. गावात कुणीतरी झटपट श्रीमंत होणारी स्कीम घेऊन येत त्यात. आणि मग आमच्या कोऑपरेटिव्ह बँका सुद्धा आपले त्यांचे शेअर्स घेऊन 200-400 कोटी रुपये मुंबईच्या दलालाच्या हातात देतात शेतकऱ्यांचे पैसे. त्यांना विचारलं असं का, उत्तर काय मिळतं की केव्हाही उघडता येते 24 असते उशाला. केव्हाही उघडता येते 24 असते उशाला आणि घोटाळाच करायचा नसेल तर बँक काढायची कशाला. कधीतरी 5-50 कोटीचा ढपला करते जेव्हा चौकशी होईल तोपर्यंत फोटो भिंतीवर असते त्या ठिकाणी. तेव्हा ही सगळी स्वप्न विकणारी अर्थव्यवस्था, या देशाची एकंदरीत परिस्थिती आणि अस्थिर राजकारण, अस्थिर सांस्कृतिक सगळं जे काय दिसतंय डोळ्याला. आपल्या घरात केबल आलेले सगळं जग कोसळतंय. धोधो वाहणारी पाश्चिमात्य नग्नता या उष्णकटिबंधातल्या देशाला मानवेल की मानवणार नाही याचा विचार कोणी करायचा? कोणतं बटन ऑन केलं की काय दिसेल याचा भरोसा नाही. TV सकाळी लावा, दुपारी लावा, रात्री लावा, 12 महिने भाद्रपद कुठल्याही चॅनल मध्ये 12 महिने भाद्रपद चालू असत. TV कडे वळून पाहताना वळूने गायला विचारले. TV कडे वळून पाहताना वळूने गायला विचारले, मॉडेलिंग करतेस? दुधाच्या जाहिरातीची चांगली कमाई आहे. मॉडेलिंग करतेस? दुधाच्या जाहिरातीची चांगली कमाई आहे.
तेव्हा लाजून गाय म्हणाली की चांगली कमाई आहे परंतु पडद्यावर नागडी दिसायला मी थोडीच बाई आहे. चित्रवाणीवरी कोसळे केबलची ही माया, चित्रवाणीवरी कोसळे केबलची ही माया, अजगर आणि बूट झाकीती उरली सुरली काया, अजगर आणि बूट झाकीती उरली सुरली काया, मधू मिलिंद दोन्ही उभे पडू कुणाच्या पाया, मधू मिलिंद दोन्ही उभे पडू कुणाच्या पाया, आणि कशाचं घालू कपडे आता कशाचं झाकू काय. जर बुटाच्या जाहिरातीसाठी मुलं अंगावरचे कपडे काढू लागले तर संस्कृतीचं रक्षण करायचं कोणी? बरं, आमचे राज्यकर्ते असे की त्यांना गर्दीसाठी सगळे टी व्ही कलाकार लागतात, सिनेमातल्या नटनट्या लागतात. परवा मायकल जॅक्सनला बोललो होतो मुंबईत, तुमचे माझेच मित्र आहेत, तेव्हा मी आमदार होतो, मला म्हटले का हो तुम्ही, तुम्हाला पास आहे, तुम्ही का नाही गेले? नाही म्हणणं, आम्ही वारकरी संप्रदायाचे, आम्ही तिकडे कसे जाणार त्या मायकल जॅक्सनकडे? नाही नाही म्हणले, पण तो जगातला एवढा मोठा कलावंत आहे, वरती जायला पाहिजे. म्हटलं या मायकल जॅक्सनचे गुणगान घराघरात शिरू लागले, मायकल जॅक्सनचे गुणगान घराघरात शिरू लागले, आणि कंबर हलवीत सैनिक सुद्धा गल्लो गल्ली फिरू लागले. आम्ही बापुडे वारकरी तिकडे पाऊल वळले नाही, आम्ही बापुडे वारकरी तिकडे पाऊल वळले नाही, आणि तो बाई होता का बुवा होता हे सेनापतींनाही कळले नाही. आता त्यांचं राज्य गेल्यानंतर आमचा आला, आम्ही तरी चांगलं वागायचं. आमच्या एका मंत्र्याने एड्सच्या प्रचारासाठी कोल्हापूरला एका विश्वसुंदरीला बोलावलं विमानाने परदेशातून. आता एड्स गंभीर आजार आहे, प्रचार गंभीरपणे केला पाहिजे. त्याला विश्वसुंदरी कशाला, जिच्यामुळे होण्याची शक्यता जास्त. परंतु या विलासी विश्वसुंदरीशी आरोग्याच्या गप्पा करू लागले, विलासी विश्वसुंदरीशी आरोग्याच्या गप्पा करू लागले, आणि दिग्विजयी एड्स पुढे लारा लप्पा करू लागले. लारा मुखी म्हणा, युक्त मुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी असा एखादा हरिपाठ येण्याची शक्यता. तेव्हा त्या खोक्यातून जे कोसळतंय ते आपल्या कुटुंबासाठी योग्य आहे का? त्यातल्या सिरियस जर ओळीने आपण पाहत राहिलं तर आपल्याच कुटुंबातल्या अनेक महिलांना वाटेल की मी एकाच घरात राहत्या काय गुन्हा केलते का? वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून सात जन्माचं आरक्षण मागणारी एकीकडे ते एकाच जन्मात सात. ही आपली संस्कृती का? परंतु आता ही रसिकता म्हणजे महिला सुद्धा गॅस बंद करून जेवण वगैरे सगळं बंद करून ते सिरियल पाहायला मिळतात, आणि त्या सिरियल पाहायला बसताना इंकीचा काही त्यात संसार नीट चाललेला नाही की ज्याचा काही आदर्श आपल्या घराला मिळेल त्या ठिकाणी. कशासाठी पाहतात कळत नाही. लोकांची साडेसती आपल्या घरात कशा, आपलं कुटुंब चाललंय ना चाललं. पण नाही, आता आमचा परवा मुंबईचा पत्रकार मित्र भेटला, सुधीर तुलाही तो ओळखतो, आपल्या दोघांचा येतो, तो दिवसभर त्याच्या मैत्रिणीबद्दल बोलायचा, सकाळी दुपारी संध्याकाळी मैत्रीण अशी मैत्रीण तशी मैत्रीण. मला खूप आश्चर्य वाटलं, मी त्याला म्हणलं मित्रा तू सकाळपासून किती वेळा त्या मैत्रिणीचं कौतुक करतोस? अरे तुझं लग्न झालंय, घरात सुंदर बायको आहे, मुलं आहेत, तुझा संसार चांगला चाललाय, आणि असं असताना तू मैत्रीण मैत्रीण का करतोस? पत्रकार तो, त्याने काय उत्तर द्यावं? तो म्हणाला की पुरवणी फारच रंगीत आहे. तो तिला पुरवणी समजत होता की पुरवणी फारच रंगीत आहे. मग मी त्याला म्हटलं अरे मित्रा किती रंगीत असली तर पुरवणी रोज थोडीच असते, गुरुवारी शनिवारी रविवारी, शेवटी दैनिक दैनिक आहे. म्हणलं ते काळं पांढरं का असेना घरातल्या घरात कधी वाजता येत. परंतु तो त्या पुरवणीच्या इतका आरे गेला होता, इतका आरे गेला होता की त्याचं पुन्हा पुन्हा तेच की पुरवणी फारच रंगीत आहे. मग मी त्याला समजावून सांगितलं मित्रा फार पुरवणीच्या नादी लागशील ना घरातलं दैनिक शेजारी वाचायला घेऊन जाईल. ठीक आहे, आपल्या ओळीचे आता जे वातावरण म्हणजे सुरुवातीचाच विषय पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने सुरू करतो की ज्या गोष्टी कविता इथे कधी सादर केल्या नाही की आज जगात सर्व वेशभूषा एकसारखी होत चाललेली आहे ग्लोबल. पूर्वी तामिळनाडूची वेगळी होती, मग बंगालची वेगळी होती, गुजरातची वेगळी होती, संपूर्ण भारतात पंजाबी ड्रेस कॉलेजमध्ये दिसू लागला. आता अमेरिका असो, जपान असो, मुंबई असो, कलकत्ता असो, जीन आणि टॉप हे सगळीकडे झालेलं आहे. कुठल्याही कॉलेजमध्ये जा इतकं ते कॉमन झालेलं आहे.
त्यात गैर काहीच नाही, परंतु आता पाश्चिमात्य राष्ट्रात ज्या पद्धतीच्या जीन्स आहेत त्याच भारतात सुद्धा आता उपलब्ध होऊ लागल्यात मुंबईसारख्या ठिकाणी. आणि या लोवेस्ट जीनमुळं आता जी संस्कृती आपल्याकडे येते त्या खोक्यातून धोधो वाहते त्या संदर्भातलं भाष्य आहे. आपण ओए बबलीची जाहिरात पाहिली असेल क्रिकेटच्या मॅचेस पाहताना वगैरे, की कॅमेरा हळूहळू आता खाली सरकत चाललेला आहे, सौंदर्याच्या जागा बदलत चाललेल्या आहेत. त्या ठिकाणी आणि जी जीन जर उद्या चांगली जीन जर उपलब्धच नसेल तर ती येण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे जी काही संकट आता येत आहेत ती सौंदर्याची परिभाषा पोटाकडे धाव घेते, सौंदर्याची परिभाषा पोटाकडे धाव घेते, चेहरा म्हणाला आरशाला आजकाल लाभीच भाव खाते. चेहरा म्हणाला आरशाला आजकाल नाभीच भाव खाते. तर आनंदली नाभी घसरता जीन, आनंदली नाभी घसरता जीन, पांडुरंग दीन वाळवंटी. आनंदली नाभी घसरता जीन, पांडुरंग दीन वाळवंटी. असा नायगरा वाहे झरझरा, असा नायगरा वाहे झरझरा, चंद्रभागे हाती करवंटी. वास्तविक इतकी समृद्ध आपली संस्कृती आहे, कुणी जतन करेल इथलं संगीत इथलं नृत्य. म्हणजे आपली जीवनशैली जर आपणच दूर करत असू तर म्हणजे रक्षण कुणी करायचं या ठिकाणी? राजकारण एखाद्या मजुरी करणाऱ्या बाईला तिच्या पुरीने मम्मी म्हटलं तर त्या बाईला ग्रॅज्युएट झाल्यासारखं वाटतं. आई म्हटलं की तिला काही मागासलेपणा वाटतं. आई, बाबा, काका, मामा, नाना, तात्या, बापू हे शब्द घराबाहेर चालले, डॅड, मॉम, कझिन हे घरात बसले. आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली, आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली, शेंबडी नातोंडे इंग्रजी वाचू लागली, नातू नाचू लागला, नात नाचू लागली, नातू नाचू लागला, नात नाचू लागली, रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली. आणि परिणाम असा झाला की अजान मुळाखाली माती खचू लागली, अजान मुळाखाली माती खचू लागली, आणि इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली, इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली. ज्ञानोबाची मराठी, तुकोबाची मराठी, इंग्रजी आलंच पाहिजे जगाची संपर्क भाषा, नाही ती मुलं टिकणार नाहीत स्पर्धेत. पण आपल्या सगळ्या जीवनशैलीचाच बळी देऊन जर आपण हे घरात स्वीकारत असू तर हे ढासळताना पाहून जर एखाद्या व्यंगकाराला ते वाईट वाटलं नाही तर मग त्या व्यंग कवितेचा काही विसंगती शोधण्याचा उपयोग काय? एटेन म्हणाला विला नाचून नाचून कंबर लचकली, तेव्हा स्टारचा बेडसीन पाहून पहिली वाहिनी एकदम दचकली. जराशी रात्र होताच मेट्रोही उघडा असतो, दक्षिणेवर प्रेम करणारा चॅनलही नाकडा असतो, CNN BBCची हॉलिवूडवरच मर्जी असते, तसा बॉलिवूड आपलाच पण मराठीची अलर्जी असते. या चित्रवाणीवर संपूर्ण आकाश कोसळत आहे, या चित्रवाणीवर संपूर्ण आकाश कोसळत आहे, आणि जे जे जपून ठेवायचं तेच आज ढासळत आहे, जे जे जपून ठेवायचं तेच आज ढासळत आहे. परंतु आता सगळ्याच महानगरामधून मराठी हद्दपार होत चालली, रिक्षावाल्याशी हिंदीत बोलावं लागतं. ग्लोबल आता जगाचे नागरिक व्हा म्हणून आमचे नेतेच आम्हाला सांगू लागले, म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी आता मराठी माणसाची काय अवस्था झाली आपण पाहतो, की मराठी माणूस फेकला गेला, महाराष्ट्राला अवकळा आली, आणि पाहता पाहता मुंबईची 25 वर्षात बंबई झाली. आणखीन 25 वर्षानंतर मुंबईत मराठी माणूस नसेल, आणखीन 25 वर्षानंतर मुंबईत मराठी माणूस नसेल, गिरगावातल्या शिलालेखावर फक्त पुढील मजकूर असेल की स्थान पर बंबई का अंतिम मराठा बटाटावाडा खाते खाते आल्ला पब्याराव. जय बंबई, जय इंडिया माता, या मुंबईचेच अनुकरण करीत पुणे पुढे पुढे जात आहे, या मुंबईचेच अनुकरण करीत पुणे पुढे पुढे जात आहे. जे जे गाडगिळ दारात उभे आणि रामाशक्ती आत आहे. ज्ञानी सत्तेचे भाट झाले, ज्ञानी सत्तेचे भाट झाले, पैलवान बारमध्ये शिरले, आणि लक्ष्मीच्या आक्रमणापुढे सरस्वतीचे दास ठरले. फ्लॅट और फ्लॅट उभे
वाडे पायाखाली पुरले, फ्लॅटवर फ्लॅट उभे वाडे पायाखाली पुरले आणि स्फोट किंवा दंगलीसाठी गणपती पुरतेच पुणे उरले गेलं. तर मटेरियलमध्ये तसं काही फरक नाही की ते फक्त मतदार म्हणून पाहतात की तू माझ्या पक्षाच्या पाठीचे ना, मी तुझं कल्याण करतो. मल्टीनॅशनल कंपन्या सांगतात आपल्या नट नट्यांना क्रिकेट प्लेअरला दाखवून की ते त्यांचं मटेरियल कसं विकतील, बाटल्या कशा विकता येतील. आमचे क्रिकेटचे प्लेयर्स मैदानात 2 मिनिटं टिकत नाहीत, जाहिरातीत 20 वेळा येतात बाटल्या घेऊन त्या ठिकाणी. की त्या मल्टीनॅशनल कंपन्या तुमच्याकडे गिरायक म्हणून पाहतायत, राज्यकर्ते मतदार म्हणून पाहतायत. तर आता साधू संत एक खेडेपाड्यात खूप वाढलेले आहेत. तू पाहा, तू मला गुरु कर, माझी माळ घाल, तुला मोक्ष मिळेल, मोक्षाचं स्वप्न. मग सख्ख्या भावाला 10 रुपये कोणी देणार नाही, पण पाद्यपूजेला गुरुसाठी 10,000 खर्चाची तयारी त्या ठिकाणी. हे मोक्षाचं स्वप्न विकणाऱ्यांची एक संख्या आता इतकी प्रचंड वाढलेली की ते सकाळी टीव्हीवर सगळे चमकेश महाराज जर पाहिले आपण तर डोक्याला डाय करतात, दाढीला डाय करतात आणि आपल्याला सांगतात कशाला देहाची आसक्ती, कशाला संपत्तीचा लोभ. म्हटलं देणगी दिली की खुश. एका मोठ्या त्यांच्याबद्दल मलाही आदर होता, विद्वत्तेबद्दल. त्यांनी 225 कोटीचा ट्रस्ट मुलीच्या नावावर केला. शेवटी निदान एखादं हॉस्पिटल बांधलं असतं, शाळा काढली असत, पण ते प्रत्येक जणांची दुकानदारी वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. गुहेतून डरकाळी आली, गुहेतून डरकाळी आली की 50% धनुष्य, 50% बाण. गुहेतून डरकाळी आली, 50% धनुष्य, 50% बाण. लोह पुरुषाकडे पाहत विकास पुरुष म्हणाला 100% कमळ. लोह पुरुषाकडे पाहत विकास पुरुष म्हणाला 100% कमळ. मूठ आवळीत पदर म्हणाला 101% पंजा. मूठ आवळीत पदर म्हणाला 101% पंजा, तर गजर करीत काटे म्हणाले 112% घड्याळ. गजर करीत काटे म्हणाले 112% घड्याळ. बाबांची लेकरे म्हणाली 200% हत्ती. बाबांची लेकरे म्हणाली 200% हत्ती. ढगा अडून तारा म्हणाला 786% चांद. ढगा अडून तारा म्हणाला 786% चांद. हे टक्क्यावर सर्व आले, टक्क्यावर सर्व आले आणि आपापल्या जातीचा गर्व झाले. दादा म्हणाला वर्गणी काढा, भाई म्हणाला खंडणी काढा, डॉक्टर म्हणाले कपडे काढा, रिपोर्ट म्हणाला हिमोग्लोबिन कुठे, रिपोर्ट म्हणाला हिमोग्लोबिन कुठे. तेव्हा हिमोग्लोबिन हरवल्याची तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशनवर गेलो. हिमोग्लोबिन हरवल्याची तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशनवर गेलो तर तिथे एक महात्मा उभा चरखा हरवल्याची तक्रार घेऊन. हिमोग्लोबिन हरवल्याची तक्रार घेऊन मी पोलीस स्टेशनवर गेलो तर तिथे एक महात्मा उभा चरखा हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस पावती विचारत होते चरखा खरेदी केल्याची. एक हवालदार जवळ आला, म्हणाला हिमोग्लोबिनचा तपास कसा लागेल, हिमोग्लोबिनचा तपास कसा लागेल, प्रथम रक्त होतं हे सिद्ध करावं लागेल, प्रथम रक्त होतं हे सिद्ध करावं लागेल. बाजारात पिण्याच्या पाण्याची बाटली 12 रुपयाला आहे, दूध त्याहीपेक्षा स्वस्त आहे, रक्त त्याहीपेक्षा स्वस्त आहे. तुम्हाला कोणतं रक्त हवं, हिरवं केसरी का निळं? हिरव्या रंगाचं रक्त बाजारात भरपूर उपलब्ध आहे, केसरी रंगाचं रक्त बाजारात भरपूर उपलब्ध आहे, निळ्या रंगाचं रक्त बाजारात भरपूर उपलब्ध आहे, फक्त लाल रंगाचं रक्त संपलंय ही या देशाची शोकांतिका आहे 50 वर्षाची त्या ठिकाणी. खरं म्हणाल तर परमेश्वराने दोनच जाती तयार केलेल्या आहेत, XX आणि XY. पशु पक्षी असो, माणूस असो, नर मादी. धर्म हे मानव निर्मित आहे, जाती तर 1000 वर्षातला खेळ आहे. करोडो वर्षाची पृथ्वी, या पृथ्वीवर आपण येतो 70, 80, 90 वर्षासाठी. अक्कल येते 50व्या वर्षी, अक्कल येते तेव्हा ब्लड प्रेशर येतं, डायबिटीस येतं आणि शेवटच्या ओव्हर फास्ट खेळताना कधी विकेट जाईल त्याचा भरोसा नाही आहे. तरी आपल्याला गर्व असतो आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा, आपल्या पदाचा, आपल्या संपत्तीचा. खरं पाहिलं तर आपण एक फक्त सूर्य पाहिलेला आहे, असे अनंत कोटी सूर्य विश्वात आहेत. दुसरा सूर्य पाहण्याची आपली लायकी नाही. एकच चंद्र आपण पाहिला, असे अनंत कोटी चंद्र विश्वात आहेत की दुसरा चंद्र पाहण्याची आपली लायकी नाही. किती गर्व असतो. आणखी 50 वर्षानंतर
आपल्याच घरात आपला फोटो सुद्धा पोरं लावणार नाहीत नातोंड. म्हणजे म्हातारा इंटेरियर डेकोरेशनला मॅच होत नाही, बाजूला खडत म्हणजे माझ्या पणजवाच्या पणजवाला जर मी ओळखत नाही तर माझ्या नातवाचा नातू मला का ओळखेल. पण तरी सुद्धा आपली ही सगळी पळापळ चालू असते. एका कवितेने समारोप करतो जी 1965 मध्ये लिहिलेली कविता आहे. 1900 रस्त्यावर कटपी शिकतो आणि सांगतो या जगात कोणती गोष्ट अखंड नाही, प्रत्येक गोष्ट कशा ना कशाचा एक तुकडा आहे. कटपीस कि था बेच रहा कटपीस हाथ पर, था बेच रहा कटपीस हाथ पर कोई बनिया फुटपाथ पर. पब्लिक को उसने टटोला, चिल्ला चिल्ला कर वह बोला, क्यों जाते भैया दुकान में, क्या रखा है वह ठान में. पूरा ठान ना ले पाओगे, काट के कपड़ा ले जाओगे, कपड़े को काटेगा दर्जी, जैसी होगी उसकी मर्जी. तो बोलो अम्मा बोलो भाई, कटपीस की इस दुनिया में चीज कौन सी अखंड आई. पर न फूल डाली के टुकड़े, पर न फूल डाली के टुकड़े, वृक्षों ने बाहों में पकड़े. इसी वृक्ष को काट काट कर, टेढ़ी सीधी छांट छांट कर, फर्नीचर बन गया हमारा, कटपीस का है खेल सारा. बूंद कटपीस है धारा की, पाण्याचा थेंब की बूंद कटपीस है धारा की, धारा कटपीस है बादल की, बादल कटपीस है सागर का, सागर कटपीस है धरती का, धरती के कटपीस को कहते देश हमारा, देश हमारा, देश के कटपीस को कहते प्रांत हमारा, प्रांत हमारा, प्रांत के कटपीस को कहते जिला हमारा, जिला हमारा, जिले के कटपीस को कहते गांव हमारा, गांव हमारा, गांव के कटपीस को कहते घर है मेरा, घर है मेरा, और घर के कटपीस को कहते तन है मेरा, तन है मेरा. ये शरीर, अरे ना तन तेरा ना तन मेरा, माँ बाप के कटपीस है हम. ना तन तेरा ना तन मेरा, माँ बाप के कटपीस है हम, बच्चा है कटपीस हमारा. तो कटपीस से है सेज हमारी, कटपीस से है मेज हमारी, कटपीस का है कफन हमारा, और कटपीस में है दफन हमारा. कटपीस से है सेज हमारी, कटपीस से है मेज हमारी, कटपीस का है कफन हमारा, कटपीस में है दफन हमारा. चिल्ला चिल्ला कर वह बोला, भेद सभी सृष्टि का खोला, जोड़ी कहीं पर कहीं अकेला, दुनिया है कटपीस का मेला, कटपीस ले लो, कटपीस ले लो, कटपीस. वाह.